महत्त्वाची बातमी येते. नागपूरमध्ये स्कूल बसनं ज्येष्ठ नागरिकाला चिरडले आणि उपचारादरम्यान रत्नाकर दीक्षित यांचा मृत्यू झाला. स्कूल बस चालकावर गुन्हा दाखल झालाय आणि अपघाताची दृश्य सीसीटीव्हीतही चित्रित झालेली आहेत. नागपूरमधून धक्कादायक बातमी. अपघातांचं सत्र नागपूरमध्ये सुरू आहे. काल 24 तासात 2 हिट अँड रनच्या घटना घडल्या असताना आता स्कूल बसनं सुद्धा ज्येष्ठ नागरिकाला चिरडल्याची घटना पुढे येते. अमर काणे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर नागपूरमधून जोडले गेलेत. आणखी माहिती जाणून घेऊया. अमर, स्कूल बसनं ज्येष्ठ नागरिकाला चिरडल्याची घटना घडली आहे, पुन्हा एक अपघाताची बातमी. काय नेमकं नागपूरमध्ये चाललंय? अगदी बरोबर आहे. खरं तर स्कूल बस म्हणजे अतिशय जबाबदारीने चालकाने गाडी चालवायला हवी, पण ज्या पद्धतीने सीसीटीव्ही चित्रित झाली ही घटना, एक सायकल स्वार रस्त्यावरून जातो आणि मागनं त्या सायकल स्वाराला स्कूल बस चालक उडवतो, ही अतिशय धक्कादायक घटना आहे आणि तेवढी चिंताजनक सुद्धा घटना आहे. कारण की यात तो सायकल स्वारचा मृत्यू तर झालाच, पण त्या स्कूल बसमध्ये अनेकदा जेव्हा वेगाने हे वाहन चालवतात तेव्हा अनेकदा लहान मुलं सुद्धा असतात, त्यामुळे त्यांच्याकरता एक नियमावली सुद्धा बनवली असते. अशी बेदारकरपणे तो स्कूल बस चालक गाडी चालवतो आणि समोर एक सायकल स्वार आहे एवढं सुद्धा त्याला दिसत नाही. एका छोट्या ऑटोला ओव्हरटेक करत असताना ही दुर्घटना घडली आहे आणि हे जे गृहस्थ आहे जे सायकल स्वार दीक्षित म्हणून त्यांनी उडवलं आणि त्यानंतर त्यांच्यावर उपचाराकरता रुग्णालयात नेण्यात आलं, पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय आणि यानंतर स्कूल बस चालकावर सुद्धा गुन्हा दाखल झालाय. पण एकूणच अनेक प्रश्न उपस्थित झाले. एक तर रस्त्यावर गाडी दिली त्यांना किती बेदरकारपणे वाहन चालक चालवतात, आणि स्कूल बस म्हणजे अतिशय जबाबदारपणे चालवा लागते, त्याच्याकरता विशेष नियमावली असते, फिटनेस सर्टिफिकेट असतात आणि सगळ्या नियमात बसल्यानंतर स्कूल बस चालकाची नेमणूक होत असते. पण अशा पद्धतीने तो गाडी चालवत असेल तर नक्कीच चिंताजनक बाब आहे. खरे, धन्यवाद अमर दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर नागपूरमधून अपघाताची ही सीसीटीव्हीची दृश्य आपण पाहतोय. एका सायकलस्वार ज्येष्ठ नागरिकाला स्कूल बसनं अशा प्रकारे उडवलं आहे आणि यामध्ये त्यांचा मृत्यू झालाय. हुडकेश्वर पोलीस या संदर्भातला आता तपास करतात आणि स्कूल बस चालकावर या संदर्भात आता गुन्हाही दाखल झालेला आहे. तर नागपूरमध्ये हिट अँड रनच्या 24 तासामध्ये 2 घटना झाल्या असताना पुढे आणखी एक ही अपघाताची बातमी.